आता आपण इथं बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठा पुतळा जो आहे तो इथं राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणण्यात आलेला आहे. अश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यावरती मोठ्या प्रमाणावरती पुष्पवृष्टी करण्यासाठी फुलं सुद्धा आणण्यात आलेली आहेत. आपल्यासोबत समीर भुजबळ आहेत. समीरजी हा पुतळा कुठून आणलाय आणि नेमकं काय उद्देश आहे तुमचा? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळे हे सगळे नाशिकवरून घेऊन आलेलो आहोत आम्ही. आणि जे महापुरुषांवर जे वेगवेगळे जे महाराष्ट्रद्रोही जे सरकार जे आहे हे वाचाळवीर जे आहे ही सगळ्या महापुरुषांच्या विरुद्ध उलट सुलट जे काही वक्तव्य करत आहेत त्याच्या निषेधार्थ आणि महापुरुषांच्या सन्मानार्थ आम्ही हा सगळे पुतळे जे आहे आणलेले आहेत. ते तर म्हणतात की तुम्ही अर्थाचा अनर्थ करताय, त्यांनी असे काही वक्तव्य करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता. पण असं आहे ना की एकाने बोललं तर समजू शकतो, पण एकाने बोललं, दुसऱ्याने बोललं, तिसऱ्याने बोललं आणि सातत्याने ही सिरीज चालू आहे आणि त्यामुळे ह्या मोर्चाचं जे नियोजन जे आहे ती महापुरुषांचा जो काही अपमान केलेला आहे त्याच्यानंतर जो काही बेरोजगारीचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, नंतर वेगवेगळे प्रकल्प जे आहे हे महाराष्ट्रातून जे बाहेर दुसऱ्या राज्यात नेले जात आहेत ह्या सगळ्याच्या विरोधात जो आहे हा मोर्चा आहे. मला एक सांगा की हे पुतळे बनवायला किती दिवस लागले? का बनलेले पुतळे तुम्ही घेऊन आला आणि किती तास लागले नाशिकवरून यायला? कारण हे नीट व्यवस्थित आणणं गरजेचं नाही. खरं म्हणजे परवा रात्री निघाले ते. अच्छा, परवा रात्रीपासून निघालेले आहेत. मग थांबत 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 आणलेले आहेत कारण फार मोठी साईज असल्यामुळे थोडा वेळ लागलेला आहे. आणि काही बनलेले होते, काही बनवले त्याच्यातले, हा, आणि काही माझ्याकडचे पण आधीचे आहेत, त्याच्यामुळे वेळ लागला नाही आम्हाला ते सगळे तयार करायला. सगळे सत्ताधारी विचारतात तुम्ही माफी कधी मागणार आहे, सगळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे लोक माफी मागो आंदोलन चालू केले. त्यांनी माफी मागायची का आम्ही माफी घ्यायची? उलट आम्ही त्यांना सांगतोय की बा तुम्ही तुमचे वाचाळवीरांना गप करा आणि तुम्ही माफी मागा. अच्छा, तर ही तयारी आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जो आहे तो इथं आणण्यात आलेला आहे. दुसरीकडे फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्रतिकृती ज्या आहेत त्या सुद्धा या ट्रकवरती आहेत आणि त्यांच्यासमोर पुष्पवृष्टी करण्यासाठी मोठी तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे. आणि नाशिकवरून हे सगळे पुतळे आणण्यात आलेले आहेत. नाशिकवरून परवा रात्री हे सगळे लोक निघालेले होते. अत्यंत नाजूक पद्धतीनं हे सगळे पुतळे जे आहेत ते रस्ते मार्गाने आणण्यात आलेले आहेत आणि ही तयारी, जोरदार तयारी मोर्चाच्या आपल्याला बघायला मिळते. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.